जीवनच काय ज्यामध्ये संकट नाही, ते संकटच काय ज्यांच्या समोर माणूस नाही, आणि तो माणूसच काय ज्यामध्ये सहन शक्ती नाही। ऑल इज वेल। प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल निश्चित घडेल, मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती। आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात, फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात। कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचंही चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत असतो। आयुष्य थोडंसच असावं, पण आपल्या माणसांना ओढ लावणार असावं। आयुष्य थोडंच जगावं, पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं। प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी। मैत्री अशी करावी, स्वार्थाचंही भान नसावं। आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर। भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणं ही संस्कृती। मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात। माणसाचंही अगदी तसंच आहे, गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही। ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं। कोणी चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा, ते म्हणजे नाव आणि इज्जत। गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःखी होत नाही, अभिलाषा सोडली की माणूस श्रीमंत होतो, व लोभ सोडला की खरा सुखी होतो। हे जीवनाचं सत्य आहे। शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावं। काळ बदलला, जग बदलले, बदलला माणूसही कितीतरी। जग जवळ आले आता जरी माणूस दुरवला नदी तीरापरी। नेहमीच आत्मसन्मानाने जगा, कुणाच्याही आयुष्यात पर्याय म्हणून राहू नका, कारण उद्या अधिक चांगला पर्याय प्राप्त झाला तर तुम्ही त्याच्या आयुष्यातून कधीच अद्दपार होऊ शकता। जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये देहाचे वादळ आहे, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे। जलबिंदू वेगळा झाला आणि स्वतःला समुद्र मानू लागला तर तो वाळवंटासारखा शुष्क होईल, पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला तर तो स्वतः समुद्र होऊन जाईल। एकत्र येणे म्हणजे प्रारंभ, एकत्र राहणं ही प्रगती, व एकत्र चिकाटीने आणि सातत्याने काम करीत राहणं हेच यशाचं गमक आहे। माणसे घर बदलतात, कपडे राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात, कारण ते स्वतः बदलत नाहीत। त्यामुळे मिर्झा गालिबने छान सांगितले आहे, उमरभर गालिब यही भूल करता है, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा। पाण्यात आणि प्रेमात माणसाने नेहमीच पडावं, पण एक गुपित मात्र आपण लक्षात घ्यावं, इतका खोल जाऊ नये की वर येणं कठीण होईल, इतकं वरही राहू नये की मजा घेणं अशक्य होईल। पाण्याचा आणि प्रेमाच्या बाबतीत समतोल राखला तर सारं काही छान असतं। खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात। कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड नसते, कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावून गेलेले गार वाळ्याचे झोप जास्त सुख देऊन जाते। कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्याकडे जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते। आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो। जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसतं। सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं। आयुष्य बदलत असतं शाळेपासून कॉलेजपर्यंत, चाळीपासून फ्लॅटपर्यंत, पुस्तकापासून फाईलपर्यंत, जीन्सपासून फॉर्मलपर्यंत, पॉकेट मनीपासून पगारापर्यंत, प्रेयसीपासून पत्नीपर्यंत, लहानपणापासून वृद्धत्वापर्यंत। पण मित्र मात्र तसेच राहतात, प्रेमळ, जीवलग, सच्चे आणि जीवास जीव देणारे, अशा मित्रांना जरूर जपा। कडवं सत्य आहे, जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी आणि जगात जास्त वेळा मृत्यू पावणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास।
जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्याला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे. स्टॅच्यू खेळता खेळता कळलंच नाही की कधी माणसं दगडाची झाली. कदाचित सेल्फी ह्या गोष्टीचं प्रतीक आहे की आपण आयुष्यात इतके एकटे झालो की फोटो काढायला सुद्धा आपल्याला मित्रांची गरज नाही. कुणी चांगलं म्हणावं म्हणून काम करू नका. आपण करीत असलेल्या कामानं अनेकांचं भलं होणार असल्यास ते काम सोडूच नका. झाडांची गळून पडलेली पानं जशी परत जुळवता येत नाही, तसंच मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही. घर छोटं असलं तरी चालेल, पण मन मात्र मोठंच असलं पाहिजे. वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल ना तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या आणि परक्यांची वेळ ओळख करून देते.